माननीय सभापती महोदया, खरं म्हणजे मी उत्तर सुरू करायच्या आधी एक चांगली बातमी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राने आता सगळी आकडेवारी पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने एफडीआय मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटकवलेला आहे. एप्रिल ते डिसेंबर 23 जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,112 म्हणजे 1,00,000 कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे. आणि हे महत्वाचं या करता आहे की त्याच कालावधीमध्ये ज्यांच्याशी आपण स्पर्धा असं म्हणतो, कर्नाटक 30,219, गुजरात 48,410, दिल्ली 31,361, या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा विचार केला तर 1,09,000 कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची 1,00,000 कोटी एवढी गुंतवणूक आली आहे. त्यामुळे निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या विभागांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.